कांग्रेस महासचिव आशीष देशमुख जिला परिषद चुनाव में बीजेपी उम्मीदवारों के लिए प्रचार कर रहे हैं। वह विभिन्न पदाधिकारियों और आशीष देशमुख से चर्चा कर अपनी रिपोर्ट पार्टी को सौंपेंगे, ऐसा चंद्रकांत हांडोरे द्वारा पत्रकारों से कहा गया है। रिपोर्ट आने के बाद तय होगा कि आशीष देशमुख के खिलाफ कार्रवाई की जाए या नहीं। आशीष देशमुख की बीजेपी उम्मीदवार के लिए प्रचार करते हुए एक फोटो वायरल हुई है, उसके बाद कांग्रेस के कार्यकर्ताओं ने इस संबंध में नाना पटोले के पास शिकायत दर्ज कराई थी। आशीष देशमुख दिल्ली गए हैं और उनसे फोन पर उनकी राय जानेंगे, ऐसा चंद्रकांत हांडोरे द्वारा कहा गया। नागपुर पक्षाचा या विदर्भाच्या 5 जिल्ह्याचा इन्चार्ज आहे आणि इथल्या पक्षाच्या संघटनेच्या संबंधामध्ये ज्या घडामोडी सतत होत असतात, पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माझे दौरे सातत्यानं होत असतात, परंतु काल नानाभाऊ पटोलेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नागपूर जिल्ह्याच्या या जिल्हा परिषदा आणि बाजार समितीच्या निवडणुकांच्या संबंधात थोडंसं लक्ष घालणं आवश्यक आहे, कारण अनेकांच्या संबंधात त्यांच्याकडे काही तक्रारी गेलेल्या आहेत आणि या प्रकरणामध्ये लक्ष घालावं असं त्यांनी मला सांगितल्यामुळे आज मी नागपूर या ठिकाणी आलेलो आहे। अनेक पदाधिकाऱ्यांशी माझी त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे। आशीष देशमुखांच्या संबंधी काही कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं थोडंसं ऑब्जेक्शन म्हणण्यापेक्षा काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर त्याची शहानिशा करणंसुद्धा आवश्यक आहे आणि तो या दौऱ्यामागचा एक भाग आहे माझा। आता सन्माननीय वासूजी किंवा बाकी सर्व काही पदाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे। दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत मी नागपूरमध्ये आहे, अनेक पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे। आता त्यांच्या संबंधी आशीष देशमुखांच्या संबंधात त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ, आशीष देशमुखांचंही म्हणणं ऐकून घेऊ। त्यानंतर जिल्ह्यातले अनेक मोठे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, या सगळ्यांशी बोलून या संबंधीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना मी पाठवून देईन।